एबीपी माझा यावर्षी तुमच्यासाठी एक खास दिवाळी भेट घेऊन आलाय आणि अर्थातच ही भेट आहे दिवाळी अंकाची. एबीपी माझाचा माझा दिवाळी अंक प्रकाशित झालाय. दर्जेदार साहित्याची मेजवानी असलेल्या या अंकाबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय भावना व्यक्त केल्यात पाहूयात. माझाचा दिवाळी अंक अतिशय सुंदर आणि अतिशय इन्फॉर्मेटिव्ह अशा प्रकारचा झालाय. वेगवेगळे जे विषय याच्यामध्ये आले आहेत ते खरोखर मनाला भावणारे आहेत आणि विशेषतः जे फीचर समृद्धी महामार्गावर करण्यात आलंय तब्बल 10 पानांमध्ये याच्या जन्मापासून तर आजपर्यंतची संपूर्ण कथा मॅटर ऑफ फॅक्ट आहे तशी वस्तुस्थितीजन्य यामध्ये मांडण्यात आली आहे आणि हा रंजक प्रवास मला निश्चितपणे असं वाटतं की वाचकांना आवडेल. मी माझाच्या दिवाळी अंकाला मनापासून शुभेच्छा देतो आणि टीम माझाला देखील मनापासून शुभेच्छा देतो. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा माझाच्या या दिवाळी अंकाचं कौतुक केलेलं आहे आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रथमच एबीपी माझाने अतिशय उत्तम असा दिवाळी अंक काढलेला आहे, प्रसिद्ध केला आहे आणि यामध्ये राज्यातल्या अनेक प्रकल्पांना जे चांगले जनतेच्या हिताचे प्रकल्प आहेत जसे समृद्धी महामार्ग, इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, हा जो काही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि राज्याच्या देशाच्या हिताच्या दृष्टीने सगळ्यात मोठा लांबीचा हा ॲक्सेस कंट्रोल मार्ग आणि हा लोकांच्या हिताचा महामार्ग आपण आपल्या दिवाळी अंकामधून त्याला देखील चांगलं एक्सपोजर दिलं आहे, चांगली प्रसिद्धी दिलेली आहे आणि टोटल म्हणजे 8 पानं या तुमच्या दिवाळी अंकामध्ये समृद्धी हायवेला आपण जागा दिल्याबद्दल मी खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा एबीपी माझाला आणि दिवाळी अंकाला खूप खूप शुभेच्छा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.